नंतर जाऊया टेनिस बॉल क्रिकेटच्या पुरुष क्षेत्रावर एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एमसीसी वडवली विरुद्ध पहिला चेंडू नंदू ऑफसाईडला शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये एक सिंगलनी स्वतःचं खातं उघडतोय फलंदाज कुणाल आणि एका बाजूला योगेश. आता म्हणतात स्ट्रायकिंग गेमला पहिला पावर करता षटक हाताळण्यासाठी फलंदाज मार्कवर नंदू लक्ष आहे 62 धावांचं खूप मोठा लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच मात्र एमसीसी वडवली या संघाला खूप मेहनत करावी लागेल. पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवावी लागेल आणि आता मात्र दुसऱ्या चेंडूवर इथं प्रहार करतोय चेडू वडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पहिला चौकार येतोय फलंदाज योगेश पाटील यांच्याकडनं. या 4 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 65 धावांचा जर आपण विचार केला 4 षटक्यामध्ये 15.25 धावगती या संघाला गाठावी लागेल आणि त्याच्यासाठी नक्कीच मात्र पावर प्लेच्या षटकापासून मोठी हाणामारी करावी लागेल या दोन बॅट्समनला. तर सन्मान्य श्री राम मुकादम यांना देखील आम्ही विनंती करतो की त्यांनी देखील अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपान व्हायचं आहे आणि मॅचचा आनंद. ऑन साईडला आता मात्र इथं लॉगॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण इथं होते फक्त एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. तर सन्माननीय निलेश राऊत यांचा इथं सन्मान केला जातोय राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाडा या संघाच्या मार्फत. तर 6 धावा तुम्ही धावफलकार पाहू शकता. 62 धावांचा मोठा लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल अपेक्षित असेल मोठ्या फटक्यांची. राम क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते सागर यांच्याकडनं आणि तो कमी 2 धावा इथे मिळत आहेत बॅट्समन कुणालेला. 2 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 8 धावा आहे प्रत्येक षटकामध्ये 15.50 यासाठी नक्कीच मात्र प्रत्येक षटकामध्ये हवाई सफर यात्रा करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कारण खूप मोठा लक्ष प्रस्थापित केलं आहे 61 धावा आणि 62 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवत असताना दुसऱ्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर मात्र कमबॅक केलं आहे गोलंदाजचं नंदू येणे. बघायचं 2 चेंडू अजून शिल्लक आहे टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 8 आहे आणि 2 चेंडूमध्ये एखादा अपेक्षित असेल मोठ्या फटक्यासाठी एमसीसी वडवली या समर्थकामध्ये. तर नंदू बघायचं कशा प्रकारे पुढचा चेंडू हाताळेल खेळण्याचा प्रयत्न चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये प्रत्येक सिंगल मिडल बॅट्समनला आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 9. नक्कीच खूप प्रेशर आहे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवर कारण लक्ष आहे नक्कीच तो मोठा लक्ष आहे 62 धावांचा आणि त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी पावरकच्या षटकामध्ये धावा येणं फार आवश्यकता होती. एक चौकार फक्त या पावरकच्या षटकामध्ये आलाय योगेश बॅटमधून. आता मात्र बघायचं शेवटच्या चेंडूवर 15 धावा प्रत्येक षटकामध्ये हवे हा सामना जिंकण्यासाठी करते कौरव आव्हान आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ऑन साईडला इथे कुठल्याही क्षेत्ररक्षण एक सिंगल फक्त मिळेल बॅट्समन योगेश याला आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा आतापर्यंत लागल्यात 15.20 ही धावगती प्रत्येक षटकामध्ये राखायची होती या संघाला मात्र चांगली गोलंदाजी केली पावसाच्या षटकामध्ये गोलंदाज नंदू आणि जरी त्याच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा चौकार आला तो ऑफसाईडला मात्र त्यानंतर लेंथ अँड लाईन आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि दोन्ही फलंदाजाला मात्र त्या 4 चेंडूमध्ये शांत ठेवले जखडून ठेवले कुठल्या प्रकारचं हात खोलू दिला नाही त्या 4 चेंडूमध्ये आणि अशा प्रकारे पहिल्या चांगल्या षटकाची समाप्ती इथे गोलंदाज नंदू यांनी केली. 10 धावा 3 गडी बाद आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत 52 धावांची गरज आहे. आता अस्किन रन रेट खूप झपाट्याने वाढलाय आर्यन फायटर्स ठाणे आणि वन साईड वर्कर नगर दोन्ही संघाचे जर प्रतिनिधी कर्णधार आला असेल तर त्याचं आल्याची नोंद आमच्यापर्यंत तुम्ही करायची आहे. तर क्रमांक 2 वर गोलंदाजीसाठी
फोर नंबर सेकंड घेऊन येते गोलंदाज चेतन. त्याच्या विरुद्ध बॅट्समन आहे योगेश. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलं. वैयक्तिक एकदम सहा धावसंख्येवर धावसंख्येवर 18 चेंडू आणि 52 धावांची गरज सहा सामना जिंकण्यासाठी. जवळजवळ 17.33 या सरासरीने हा वाटचाल करत आहे संघाला. खूप कडवं आव्हान आहे संघामुळे. बारा धावा स्कोर बोर्ड लागले जात आहे. 62 धावांचं लक्ष आहे. प्रथम सुनील स्पोर्ट्स या टीमने. पंकजने 26 धावा कुठल्या. चेतन यांनी चांगली बॅटिंग केली 19 धावा. केतन यांनी चांगली बॅटिंग केली 14 धावा त्यांनी देखील उभारल्या. 62 धावांचा लक्ष्याचा क्षेत्रामध्ये एक सिंगल कम्प्लीट केली जाते. नंतर जोपर्यंत फील्ड करेल एसटी रक्षक आहे. खूप कापावा लागला हा चेंडू अडवण्यासाठी. 2 धावा फक्त निघतात. आता मात्र मोठ्या शक्तीची गरज आहे. केंद्रामध्ये सगळ्यासाठी असं जरूर म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावर. मात्र ज्यावेळेस पर्वता एवढी धावसंख्या, टावर एवढी मोठी धावसंख्या जर तुम्हाला उभारायची असेल तर नक्कीच त्यासाठी मात्र मोठमोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. कारण लक्ष आहे तो 62 धावांचा. पहिल्या षटकात तर नंदू यांनी चांगला हाताळला. 10 धावा त्यांनी षटकामध्ये खर्च केल्या. फलंदाज बाद करण्यावर तर असफल ठरला. आणि त्यानंतर मात्र इथे दुसरा षटक चेतन घेऊन येतोय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 47 धावांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 47 धावा. कुणाला येतोय स्ट्रायकिंग यायला. पहिल्या फेरी तीन हा दुसरा सामना आपण पाहतोय. पुन्हा चेंज ऑफ स्पेस केली. नियंत्रण थोडस चुकला बोलून जायचं. त्यामुळे कुठेतरी वाईट घोषित करतात. आणि वाईट बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. अजून 47 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला स्ट्रायकिंग यायला फलंदाज पुन्हा बॅटिंग करतोय. वैयक्तिक 4 धावसंख्येवर. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश पाटील. एक चौकार तो खेळतोय. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. ऑन साईडला आता मात्र मोठ्या फटकावरती होईल का. चांगलं क्षेत्रक्ष तिथं पायाला म्हणजे डीपला चांगलं प्रोटेक्शन. आणि फक्त एकच दुसरी धाव घेण्याचा देखील इथं प्रयत्न होतोय. आणि 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. आणि 2 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र जखडून ठेवले बॅट्समॅनला. शांत ठेवला या 2 षटकामध्ये. एकच चौकार आपण पाहिला त्यासाठी. दुसरे चेंडूवर फलंदाज योगेश पाटीलच्या बॅटमधून. त्यानंतर फक्त सिंगल आणि डबल व जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन हे 2 फलंदाज करत आहेत. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा दिली. निराऊ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण ते होते. फक्त एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 19 धावा. पहिल्या फेरीतील आपण दुसरा सामना पाहतोय. सुनील स्पोर्ट्स वाघवे विरुद्ध MCC स्पोर्ट्स कासार वडवली. शेवटचा चेंडू हाताने असं वाटलं होतं का. चेंडू जाहीर करतील पंच. आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि 2 षटकांमध्ये स्कोर बोर्डवर धावसंख्या उभारली गेली फक्त 19. 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. आणि 19 धावा नक्कीच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आवश्यकता होती. MCC वडवली
या संघाला, मात्र नंदू यांनी पहिलं चांगलं षटक टाकलं, फक्त 10 धावा गडी बाद करण्यामध्ये असफल ठरले. चेतन दुसरा गोलंदाज होता क्रमांक 2 वर, त्याने देखील 9 धावा दिल्या, फलंदाज बाद करण्यामध्ये असफल ठरले. चांगली गोलंदाजी मी तो म्हणेन, कारण 15.25 ही धाव गती प्रतिषटकामध्ये उभारायची होती, पण त्याहून चांगली कामगिरी तिथे हे दोन्ही गोलंदाजाने दाखवले. त्याच्यानंतर मात्र आता पंकज येतोय गोलंदाजी मार्कवर, 19 धावा. अजूनही जर पाहिलं तर 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू म्हणजे 12 चेंडूमध्ये मोठे 7 षटकार मारावे लागतील संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आता जर आपण याचा विचार केला तर मात्र वळचण ठरतोय तिथे सुनील स्पोर्ट्स वाघमी हा संघ 43 धावा 12 चेंडू 12 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आयरन फाइटर्स ठाणे आणि वन साइड वर्कर नगर आई क्लिरा आणि तसेच मालवणी स्पोर्ट्स हे 4 संघाचे प्रतिनिधी जर आले असते तर नक्कीच आल्याची उपस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवते. तर पंकज गोंदळे जो पहिला चेंडू हाताळण्यासाठी कमी केली आलेमध्ये आहे आणि अशा प्रकारे झेड सुरला. नक्कीच मात्र ही रणनीती आहे, क्रिकेटमध्ये रणनीती प्रत्येक वेळेस बनली जाते. दुसरी धाव देखील तर पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. दोन रन गेले चालतील सहाने गेले दोन रन लाव कॅच सोडले मध्ये तिचा पंच आपला निर्णय जाहीर करतील. तसेच या चेंडूवर होतो पंच, धावा जाहीर करायची आहे तुम्हाला. 2 धावा पंच धावा जाहीर करत आहेत आणि 2 बरोबर 3 धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा. आपण पहिला झेल होता, झेल सोडण्याचा प्रयत्न झाला ऑन साईडला. आता मात्र झेल सुटल्यानंतर एक मोठा फटका येतो. बॅटमधून आणि 6 बरोबर 3 धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा. 10 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये अजून 35 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. कुणालीच्या बॅटमध्ये येणार हा षटकार खेळ सुटल्यानंतर एक वेगळी रणनीती आपण पाहतो इथे स्पोर्ट्स वाटी या संघाकडनं. क्रिकेटमध्ये तर प्रत्येक वेळेस रणनीती बनते, पण त्याचा रणनीती बनल्यानंतर इथं एक जीवनदान दिल्यानंतर कितपत फायदा होतील आपल्या टीमसाठी. कुणाल डिक्लरेशन झोन मध्ये फक्त 1 धाव जाहीर करतायत पंच आणि 1 बरोबर 3 धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 धावा. अजून 34 धावा येणारे चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. 9 चेंडू आणि 34 धावा हे मॅचचं समीकरण आहे. प्रत्येक बॉलवर इक्वेशन बदलतो आणि आता जर क्रिकेट सामना विचार केला सामन्याचा तर वर्षण आहे सुनील स्पोर्ट्स वाटील हा संघ, कारण 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पायाभरणी खूप महत्त्वाची होती आणि कमकुवत पायाभरणी झाल्यामध्ये कुठेतरी बॅटफुटवर जाते एक्सेसी बनवली हा संघ. आणि आता 1+1=2 धावा या चेंडूवर मिळत आहेत एक्सेसी बनवली संख्या स्कोर बोर्डवर 30 धावा. चेंडू अजून शिल्लक आहेत आता मात्र फलंदाजीसाठी 62 धावांचा लक्ष्याचा पाठला करण्यासाठी 32 धावांची गरज आहे अजून या सामना जिंकण्यासाठी. आता
पंकज चेंज स्पेस वाइड बॉल खराब चेंडू हाताळला जातो एक तीस धावा अजून पाहिजे नऊ चेंडू मध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आता मात्र चांगला चेंडू हाताळला चेंडू पडल्यानंतर झाला पाटील याच्या हातामध्ये हा चेंडू दिसावला गेला आठ चेंडू आणि 32 धावा आठ चेंडू आणि 32 धावा चांगल्या गोलंदाजीचा प्रत्येकाला दाखवत असताना साईडला आता क्षेत्रामध्ये चेंडू आणि अशा प्रकारे चांगला डीपला प्रोटेक्शन पाहिलं त्याच्या हातामध्ये सरळ झेल दिसावला गेला आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज पास झाला टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 31 31 धावा अजून 31 धावांची गरज आहे सात चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे या मॅचमध्ये मॅचमध्ये एकूण 62 धावा फटकायच्या होत्या हा सामना जिंकण्यासाठी लक्ष 62 धावांचं मोठं होतं मात्र पहिल्या षटकापासून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या संघाकडून मेंदू यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केला त्या फक्त 10 दुसऱ्या षटकामध्ये चेतन यांनी धावा खर्च केल्या त्या 9 आत्तापर्यंत या षटकामध्ये एकूण 12 धावा खर्च करतो गोलंदाज चोवीस फलंदाज मनीष आहे पंकज येतो गोलंदाजी मार्ग षटकामध्ये जर आपण विचार केला पंकज गोंडे धावा खर्च केला त्या 18 धावा मात्र 2 षटकं ही फार महत्त्वाची पडली तुम्हाला स्पोर्ट्स वाटेल या टीमसाठी या षटकामध्ये फक्त 19 धावा उभारल्या आणि तिथेच गेला एम सी सी बनवली आता आता 6 चेंडू 25 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मनीष शिवपदम स्ट्रायकिंग केला आणि सुशांत नऊ स्ट्राईक केला पहिल्या चेंडूवर तिथे प्रहार करतो फलंदाज मनीष मनीषच्या बॅटमधून 6 बरोबर 43 धावा आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची गरज 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी 5-19 हे मॅचचं समीकरण आहे इक्वेशन जर पाहिलं आपण पंकज पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय चेंडू फक्त एक सिंगल मिळेल कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय फलंदाज सुशांत 4 चेंडू आणि आता मात्र 18 धावा 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी बघायचा सुशांत मुखात स्ट्रायकिंग वेळेला फलंदाजी करतोय या फलंदाजाकडे क्षमता आहे मात्र त्याच्या विरुद्ध देखील एक चांगला दर्जाचा गोलंदाज पंकज आहे
फक्त 10 धावा त्याने त्या पायओपच्या षटकामध्ये खर्च केल्या, तर 2 शतक तटीय सर्कलच्या बाहेर होते. संधी असते बॅट्समनला चांगली धावसंख्या उभारण्यासाठी, मात्र इकडे जखडून ठेवलं, शांत ठेवलंय दोन्ही फलंदाजर. MCC स्पोर्ट्स कासरवली या टीम च्या आणि त्यामुळे कुठेतरी रणनीती होती बिघडली. MCC वरून या टीम ची तर बघूया, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 धावा ची गरज. आता मात्र लेफ्ट अँड नाईन चुकीची दिसली पंचांना, वाईड आहे यांचं मत. आणि अशा प्रकारे तर सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर 45 धावा. तर हा थोडासा प्रेशर आहे गोलंदाजावर, कारण सुशांत सारखा एक मोठा फलंदाज मैदानच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि त्यामुळे कुठेतरी लेन टाईम लाईन चुकी जीत असली गोलंदाजाची. धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत तो संघर्ष मैदानामध्ये करत असताना हे MCC स्पोर्ट्स संघाचे 2 खेळाडू, एका बाजूला आपण पाहतो षटकार त्याच्या बॅटमधून देखील षटकार आलाय, व एक देखील तो 7 या धावसंख्ये आणि या षटकाराबरोबर कुठेतरी आशेचे खेळ निर्माण झाले अशा पद्धतीत झाले होती पंकज गोंदे याची. तर त्याला माहिती आहे जेम जर टिपला सुशांत मुखादेव येईल आणि तो चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. पण ते चित्र तिथे पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता मात्र चेडू शिल्लक आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेडू मध्ये 11. आता प्रेशर आहे बॉलरवर, बघायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले, 2 षटकारांची अजून आवश्यकता आहे. हा चेंडू देखील खूप महत्वाचा असेल दोन्ही टीम साठी. एखादा मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि त्याच मुलं कामाला आली असती सोडला होता त्याने मुखादम याचा, त्याला जास्त जास्त संधी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. कारण त्याला माहिती आहे हा कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आला. 62 धावांचा मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रेशर आहे बॉलरवर, एक हाती किल्ला लढवतोय आणि बघायचं तो किल्ला त्या विजयाच्या दिशेने आपल्या टीमला घेऊन जाईल का. 2 चेंडू आणि 7 धावा, व्हॉट अ मॅच. मॅच आपल्या समोर गती कमी केली, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला आणि कुठेतरी चेंडू कन्वर्ट करण्यामध्ये असफल करतात. नक्कीच मात्र बॅटवर हा चेंडू जर आला असता तर नक्कीच हा चेंडू देखील समोरच्या पलीकडे गेला असता. मोठा षटकार मारला तर प्रशांत वैती यांच्याकडनं 1000 रुपयाचा रोख पारितोषिक. अजून संधी आहे MCC स्पोर्ट्स कासवळवरून, कारण 3 षटकार अशा पडू द्या. पुढचा चेंडू
सुनील स्पोर्ट्स वाघवेल संघाने हा सामना जिंकला. शेवटचा चेंडू होता आणि नक्कीच मात्र इथं